वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांचा चार चरणाचा संतप्र प्रकरणातील अतिशय उत्कृष्ट अभंग कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल सालावतप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या सोहळ्यातील आजच्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प गुंपण्याची संधी मज पामर असे दिली याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ परायण मंडळाचा आभार. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार माझे जीवलग मित्र हरिभक्ती परमचे तेजस दादा दादांच्या नियोजनातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य भजन सम्राट आमचे धनंजय महाराज मोरे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण राजू शिंदे महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आमच्या सातारा जिल्ह्याचे आमचे राजेंद्र महाराज घाडगे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदी सर्व गुणवान टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. गेले 2 दिवस सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे. माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाबरोबर बोलतायत की हे देवा मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती होते. महाराजांच्या आवडीचे 2 विषय, एक देव आणि एक संत. मग कधी समाजाबरोबर बोलण्याचा प्रसंग आला तरी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, किंवा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. तुमच्या आमच्या दरवाजा देव आणला की देव घ्या. पण लोक म्हटली महाराज देवन लगे, देवन लगे. तुकोबर आहे म्हणले अरे फोकाट तुमच्या दरवाजात आणलाय, देव घ्या. लोक म्हणली महाराज तुमचे एवढं शानपण जर आमच्या जीवनात असतं तर लोक आमच्या सुद्धा पाया पडले असते. महाराजांच्या आवडीचे 2 विषय, बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवा विन काही. म्हणून तुकोबर देवाबरोबर बोलतात की हे देवा तुम्हाला कोणाच्या संघाची गरज नाही, देवाला कोणाच्याही संघाची गरज नाही. डोंगराव सुद्धा बाबा एकटा राहतो का, तो भगवान परमात्मा व्यापक आहे. काल परिचय रहित, देश परिचय रहित आणि वस्तू परिचय रहित. काल परिचय रहित म्हणजे कालही होते, आजही आहेत, उदयही असणार आहेत. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. देश परिचय रहित म्हणजे हरीची या दासा, हरिदा ही दिशा. आणि वस्तू परिचय रहित म्हणजे सर्वाघटी राम देहाधी किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला. म्हणून देवाला कोणाच्या संघाची गरज नाही, तो भगवान परमात्मा व्यापक आहे. काल परिचय रहित, देश परिचय रहित आणि वस्तू परिचय रहित. म्हणून देवाला कोणाच्या संघाची गरज नाही. जशी देवाला कोणाच्या संघाची गरज नाही ना, तशी जडाला देखील कोणाच्या संघाची गरज नाही. कारण जडाच्या ठिकाणी आज्ञा नाही. कीर्तन संपल्यानंतर या माईकचं स्टँड इथून जर कुणीच उचललं नाही तर उद्याच्या कीर्तनापर्यंत हे माईकचं स्टँड इथंच राहणार आहे. बरोबर ना? कुणीतरी उचलून बाजूला ठेवल्याशिवाय ते बाजूला होणार नाही. कारण जाडाच्या ठिकाणी आज्ञा नाही.
अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. पायीवारीचा प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला अगदी वेगवेगळ्या प्रकारचे दगडं पाहायला मिळतात. पुणे अमुक किलोमीटर, लोणंद अमुक किलोमीटर, फलटण अमुक किलोमीटर, पंढरपूर अमुक किलोमीटर, अगदी तरे तरेचे दगडं पाहायला मिळतात. मग त्यातला एखादा दगड कधी आपल्या बायकोला म्हणतो का, यंदा आपण सुद्धा वारी करावी. कळलं तर बघा ना, त्या सोडून विठ्ठल विठ्ठल. जाडाला देखील कोणाच्या सांगायची गरज नाही, पण जीवाला मात्र सांगायची गरज आहे. मग जीवाचा पहिला संघ कशाबरोबर जाडला, तर जीवाचा पहिला संघ जाडला तो या देहाबरोबर. जर नको म्हटलं तरी टाकता येत नाही. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात मोळ्याची वाहतूक करणारा मोळ्या वाहून 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 थकून गेला, म्हणला कष्ट करायचं तरी किती. दहा दिवशी मोळी डोक्यावर खाली टाकली आणि यमा दहाव म्हणला कंटाळलो जीवनाला घेऊन चली अगदाचा. यम म्हटले देवाचा धावा करणारे भरपूर पाहिले, आपला धावा करणारं पहिलंच गिराईक भेटलं, अजिबात उशीर करायचा नाही. यम त्याच्यासमोर प्रगट झाले, म्हणले चल. ते म्हणलं कोण आपण? अरे ज्याचा धावा करत होता ना तो यम आलो ना तुला नेहला. ते म्हणलं नेहला नाही बोलवलं, मुळी उचलून दे म्हणलं डॉक्टर. 85 वर्षाचे आजोबा आजारी पडले, सहज बाबांना पाहायला गेलो. म्हणलं बाबा कशी काय तब्येत? बाबा म्हणले महाराज कशाचं काय, तो कधी येतोय मला नेतोय ह्याचीच वाट बघतोय. तो कधी यायचा मला घेऊन जायचा? म्हणलं येईल. वरची जागारी कमी झाली की म्हणलं येईल तुम्हाला न्यायला. म्हातारं म्हणलं महाराज वरची जागारी कमी कधी व्हायची? म्हणलं मला टपाला आलं की तुम्हाला कळवतो. म्हटलं ज्या देहाचा संघ नको म्हटलं तरी टाकता येत नाही. बरं ज्या देहाचा संघ करायचा तो देह तरी आपला आहे का? देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे धन कुबेरा. धन कुबेराचे, मग तेथे मनुष्याचे काय आहे? मग देह जर आपला नाहीस तर त्या देहाचा संघ करायचा तरी कशाला? एका गावामध्ये भल्यापैकी चांगलं माणूस वारलं, सगळं गाव हळहळ करत रडू लागलं, पण एक गडी मात्र कट्ट्यावर बसून थपटाकून तंबाखू मळत होता. म्हणलं बाबा सगळं गाव रडायला लागलंय, तुम्ही खुशाल, थपटाकून तंबाखू मळताय? बाबा म्हटले महाराज मेलेला जर माझा कोण लागतच नाही तर रडू कशाला. तसं हा देह जर आपला नाहीच तर त्या देहाचा संघ करायचा तरी कशाला? एकदा का देह संघ जाडला, एकाएकी राहत नाही, तदनंतरचा संघ आला तो पत्नी संघ. ज्या पत्नी संघाची सुरुवातच कशा नाही हो, पत्नी संघाची सुरुवात कशा नाही? सावधान. सावधान कधी सांगितलं जातो? ज्यावेळी पुढे एखादा धोका असतो ना त्याच्या अगोदर सांगितलं जातं सावधान. पुढे धोक्याचं वळण आहे, सावधान. पुढं अरुंद पुले, पण सावधान त्याचा अर्थ फक्त एकालाच कळाला. कोणाला? ती त्यावेळेला जी गेली ती परत काय माघारी आली नाहीत. अगदी घोडं मांडवाच्या बाहेर उभा असते, बाग गाड्या बघ अजून गुतला नाहीस तर अजून ये.
पण हे एवढं हापापलेलं असतंय, कधी एकदा अंतरपाट खाली पडतोय, कधी एकदा गळ्यात हार घालतोय. एकदा का गळ्यात हार पाडला की बस तेरे शिवाय मेरा इस दुनिया में कोई नाही. तू सांग आत्ता बाब घरातनं बाहेर काढतो, तू सांग सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस. तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काही त्यांची वाक्य, काही त्यांच्या कविता, मी तुझे नाव वाळूत लिहिले पाण्याने वाहून गेले, मी तुझे नाव हवेत लिहिले वाऱ्याने ओढून गेले, आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले, आटे घेऊन मर की. अहो पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलींच्या घरच्यांना टेन्शन असायचं, मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. पहिल्या सासवावर दिवसातून एकदा तरी सुनाच्या डोळ्यात नांदते आसू, तिचं नाव सासू. आता ते काय राहिलं नाही, आता सासवांचं वजन हानलं सगळं सुनानी, सासवांना संपून टाकलं सुनानी. एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीना, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मिली भांडी घासून, मामीचा जीवच गेला भांडी घासून. विढालं विढालं. पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं, मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. तो काळ आता इतिहास जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसते, आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असते, येणारं वादळ कसलं येणार आहे, इतकी वादळं भयानक निघाली. ही ह्या वादळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्या बोळ करून टाकला महाराज. खेड्यापाड्यातल्या आया बहिणींनी संस्कृती टिकवून तरी ठेवली, कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात, आता नका घेऊ. कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला महाराज संस्कृतीचा. अरे भार चौकात आपल्या आया बहिणींनी डीजेवर नाचावं, हे काय आपली संस्कृती आहे? रे सीतायक राजाची मुलगी होती, सीतायक राजाची सून होती, सीतायक राजाची पत्नी होती, 14 वर्ष अनवानी पायाने हिंडली, पण कुठल्याही रामायणात तसंवर तक्रार केली कुठं आढळत नाही. या संस्कृत आपण वाढलोय, तुम्ही संस्कृती वाढवू नका, पण ज्यांनी कोणी वाढवली ती तळागाळा तर नेण्याचा प्रयत्न करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. पत्नी जर आपल्या भाग्याचं लक्षण असतं तर घटस्फोट निघाले असते का? बरं त्याला काय कारण लागते का? परवा सासवडचं कीर्तन केलं तुमच्या भागात, जेजुरीला दर्शनाला गेलो, जेजुरीचं दर्शन घेतलं, पायऱ्याच्यामध्ये चिंच झाड आहे त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो, मग नवीन जोड पियायची जेजुरीच्या दर्शनाला. तेवढे दुकानदार सांगायचे, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. असलं पाहिलं असलं की मला बी बरं वाटतं, मी तिथंच बसलो. एक नवीन जोड पाला, तिने भिरकन बायको उचलली, खांद्यावर घेतली, 5 पायऱ्या चढून गेला, म्हणलं वा क्या बात, निघालो. तेवढ्यात समोरनं आणखीन एक नवीन जोड पालं, पुण्याचं, 35-55 वयन आहे बरं, वजन हेजं 35 आणि तिचं 55. दुकानदारांच्या जवळ आल्याबरोबर दुकानदारांनी सांगितले, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. ते पहिल्यांदा बायको पाहायला गेलं, तेवढ्याला जेवढी निहाळी नसेल तेवढा निहाळायला लागला. तिनं हट्टदारला म्हणली, मी तुमच्या खांद्यावर बसणार. तिनं 4-5 पोरं गोळा केली, पोरणी युक्ती केली, त्याला बसवला खाली. त्याचं वजन किती? 35. ओरव ठेवली. तिचं वजन किती? 55. जसं ते चित्र पाहिलं तसं माझं काळेजीकडं धाडाधाडा 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 करायला लागलं. आणि एकेकाळचं गाणं मला आठवलं, गाड्या कोण होत असतो, काय झाला असतो, कसा गाड्या वाया गेला असतो, काय त्याच्या अंगात संचारला असला बजा घेऊन गडी उभा राहिला. एक पायरी चढली, दुसऱ्या पायरी तिचा पाय मोडला का काय कोणा स्टॉक, ती फिरून वर माघारी आली नाही. हे पॉट चापसाय लागलं, म्हणलं गाड्या काय झालं, म्हणलं आतड कुठे गेलं गावना. हा दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे नाही को हे ओ, 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 ओ.
नाही कोठे नाही कोठे दुख बांधवणी आहे हा संसार 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 विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे हा प्रपंच तुम्हा मला सुख देऊ शकत नाही पण आपण प्रपंचाचेच दारुदास होऊन बसतो जय देवी जय देवी जय माझी बायको तुझे जे सांगशील ते मी ऐको जय देवी जय एक जण मला तालुक्याच्याच गावला न्यायला आलं ते म्हणलं महाराज तुमच्या गाडीत नव्हतं माझ्या गाडीत बसा आडनाव वाघ वाघासारखा गडीन पैलवान गडी मी उतरलो माझ्या गाडीनं त्याच्या गाडीत बसलो तालुक्यावरून त्याच्या गावापर्यंत जास्त वर अनेक लोकांशी भांडणं महाराज माझ्या कोण नादाला लागत नाही माझा कोण नाद करत नाही माझ्या कोण नादाला नाही माझा कोण नाद करत नाही मला असं झालं होतं कधी पारणाचा मंडप येतो वारकऱ्याच्या जाऊन बसतोय मंडपाजवळ आल्याबरोबर म्हटलं मी बसा तो वारकऱ्याच्या ते म्हणलं नाही महाराज घरनं चहा पिऊन आल्याशिवाय सोडणार नाही गडी चांगलाच होता अर्धांड बिंडूक विठ्ठल विठ्ठल गेलो त्याच्या घरी उमऱ्यातनं पाय ठेवला आणि त्यानं आवाज आला ए महाराज आले चहा ठेवू आतनं मोठ्याने आवाज आला महाराज येऊ नाही तर मुख्यमंत्री येऊ पाणीच नाही तर चहा कशी ठेवू म्हणलं जरा वेगळंच काम दिसतंय बाबा मला बसवलं त्यानं हांडा घेतला आणि हापशीसनं 10-12 ट्रिपा मारल्या म्हणलं गाड्या तालुक्यापासून सांगत होता आपल्या कोण नादाला लागत नाही आपला कोण नाद करत नाही आपल्या कोण नादाला लागत नाही आपला कोण नाद करत नाही म्हणलं घरी असं का ते म्हणलं महाराज आपलं आडनाव वाघ असलं तरी सासरवाडीकडचं आडनाव वाघ मारे आहे पत्नी संघ तदनंतरचा संघ आला तो पुत्र संघ पण रामदास स्वामी सांगतात ज्यासाठी केले नवस ज्यासाठी केले सायास त्याची पुत्र पित्या समारे ते 5-5 पुत्र असून सुद्धा आईबापाला सवतं करून खावं लागतं काय आईबाप सांभाळायला खर्च आहे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे ना कुत्र तेवढा सुद्धा खर्च आहे बाप सांभाळायला नाही कुत्र सांभाळाय किती खर्च आला त्या कुत्र्याला चांगलं चुंगलं खायला घाला चांगल्या साबणीने आंघोळ घाला चांगल्या टॉवेलने पुसून घ्या सायंकाळच्या वेळी कुत्र पुढच्या शीटवर बसवून तासभर फिरवून आणा कुत्र्यावर कितीही प्रेम करा एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही आई बापाचा कितीही द्वेष करा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत शहरामध्ये वृद्धाश्रमा अगदी गच्च्या गज भरून चालली हो एक वेळ ज्या ठिकाणी जनावरं बांधतात त्या गोठ्यात आईबाप ठेवा पण वृद्धाश्रमात ठेवू नका चांगलं चुंगलं करून खायला घालू नका पोराबाळांच्यातनं जे काही शिळपाक करायला ते खायला घाला प्लॅस्टिकचे ताळ द्या प्लॅस्टिकचे ग्लास द्या एखाद्याळून चोरून टोपल्यातली भाकरी खिशात घाला जाता जाता गोठ्याकडून जा लांबनं भाकरी फेका आईला चाला येत नाही आई घुसत घुसत भाकरीजवळ येईल अर्धी भाकरी आपल्या धन्याच्या ताटात कुस करेल अर्धी भाकरी स्वतःच्या ताटात कुस करेल तेवढी पोराचा बाप म्हणेल अगं कशासाठी घरी आणलंस त्या वृद्धाश्रमामध्ये एका कपडेवाला रोज ताज्या ताज्याचा पदे देत होता कशासाठी घरी आणलंस पोराची माय म्हणेल त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाला रोज ताज्या ताज्या चपाती देत होता पण त्या ताज्या चपातीत जे प्रेम नव्हतं ते प्रेम माझ्या पोरानं फेकलेल्या भाकरीत ते प्रेम माझ्या लेकरांना टाकलेल्या भाकरीत आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती या जगाच्या पाठीवर आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारा जर वर्ग कोणता असेल तर पहिला वर्ग आहे संतांचा आणि दुसरा वर्ग आहे मायबापाचा जे आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करतात म्हणून आजच्या कीर्तनातून एक वाक्य घेऊन चला ज्याला असं वाटतं ना की आपण नित्य परमार्थिक व्हावं ज्याला असं वाटतं ना आपल्या हातून सतत परमार्थ घडावा त्यांनी दोन गोष्टी करा नंबर एक घरातले मायबाप सांभाळा आणि नंबर दोन गोठ्यातले गाय सांभाळा जे घरातल्या मायबापाला सांभाळतात आणि जे गोठ्यातल्या गायीला सांभाळतात त्यांना स्वतंत्र परमार्थ करायची काय गरज आहे आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आहे काय ज्ञानोबर आहे सांगतात सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवे शिकिर शरीरे
लो नकीजे माय बापे केवळ कसे तेने न जावे तीर्थासी माय बापे केवळ कसे आई वडिलांसारखं तीर्थक्षेत्र हे जगाच्या पाठीवर नाही. या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आईला देवता मानलं जातं. या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वडिलांना देवता मानलं जातं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. पण त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच आई वडिलांकरता वृद्धाश्रम खोलावे लागत आहेत. हे देशाचं फार मोठं दुर्भाग्य आहे, फार मोठं दुर्भाग्य आहे. 3 वर्षापूर्वीची काळ, 3 वर्षापूर्वीची गोष्ट. लातूरला डॉक्टर अरुण गोदमकर नावाचे डॉक्टर होते. स्वतः बालरोगतज्ञ, पत्नी बालरोगतज्ञ, भरपूर पैसा, भरपूर संपत्ती. पण मुलगा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा शिकवावा म्हणून मुलगा परदेशामध्ये पाठवून दिला. मुलानं तिकडंच मुलगी पसंत केली, तिकडंच शिक्षण पूर्ण केलं, तिकडंच विवाह केला, तिकडंच उद्योगधंदा थाटला. डॉक्टरांची पत्नी वारली, पोराची आई वारली. बापाने पोराला फोन केला, बाळ तुझी आई वारली रे, असशील तसा ताबडतोब घरी निघून ये. आई मरूनसुद्धा पोरग घरी आलं नाही. बापाने सगळ्या विधी उरकून घेतल्या. भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण घरात कोणासोबत सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी कराव्या अशी व्यक्ती जीवनात राहिली नव्हती. अनेक जणांना मातृत्व दिलं, अनेक जणांना पितृत्व दिलं, पण डॉक्टर साहेबांना वाटू लागलं आज मी स्वतःचंच पितृत्व हरपून बसलोय का काय. अशा ताणतणावामध्ये डॉक्टर साहेबांना प्यारलचा सवय मॅट घेऊन गेला. भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण घरात काळजी घेणारं कोणी उरलं नाही. मग डॉक्टर साहेबांनी लातूरमधल्या एका वृद्धाश्रमाचा आश्रय घेतला. त्या वृद्धाश्रम चालकीकडून डॉक्टर साहेब बोलतायत, भरपूर पैसा आहे रे, भरपूर संपत्ती आहे, पण मी गेल्यानंतर माझ्यासाठी कुणीतरी 2 अश्रू ढाळावं अशी व्यक्ती जीवनात राहिली नाही. काय त्या संपत्तीला आग लावायची का. थोड्याच दिवसानंतर डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्या वृद्धाश्रम चालकाने परदेशामध्ये असणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाला फोन केला, तुमचे वडील वारले, तो विधी करण्याकरता कोणी शिल्लक नाही, तुम्हाला यावं लागेल. पोराने स्पष्ट शब्दात सांगितलं, कामाची व्यस्तता एवढी वाढली, येणं शक्य होणार नाही. तुम्ही सगळ्या विधी उरकून घ्या, आमचा कसलाही आक्षेप नाही, तुमचं जे काही बिल होईल ते तुमच्या अकाउंटला पाठवून देऊ. ही द्वापर युगातली घटना नाही माय बाप, 3 वर्षापूर्वीची घटना आहे. 12,000 कोटीचा मालक, भारत देशातील 3 नंबरचा श्रीमंत, मुंबई सारख्या शहरामध्ये 36 मजली ज्याची इमारत आहे, रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपत सिंगानिया सध्या भाड्याच्या खोलीत राहतोय. मुलाखत देताना सांगितलं, भरपूर पैसा कमावला, भरपूर संपत्ती कमावली, पण पोरावर संस्कार करायला वेळ मिळाला नाही, पोराने घरातनं बाहेर काढले. अशा वेळेला फक्त एवढेच शब्द आठवतात, नाही रे नाही कुणाचे कोणी हो, नाही रे सुद्धा असं म्हणायची वेळ येईल बर. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुमच्यावर सुद्धा असं म्हणायची वेळ येईल. म्हणून पोर नुसती सुशिक्षित करू नका, त्यांच्यावर योग्य संस्कार करा. द्या शहरातील वृद्धाश्रमांना भेट, त्या वयोवृद्ध मायबापाला विचारा तुमची मुलं काय करतात. कोणी सांगेल डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, PS आहे, परदेशामध्ये जॉब करतो, पण त्यातला एकही आई बाप तुम्हाला असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे म्हणून. मग त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा, त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा जो आपल्या जन्मदात्या मायबापाचा आदर करत नसेल, तो सुशिक्षितपणा काय कामाचा.
म्हणून पोरं नुसती शिकवू नका, त्यांच्यावर योग्य संस्कार करा. पोरं काही कमी हुशार नाहीत, पोरं भरपूर हुशार आहेत. अभाव आहे तो संस्कारांचा अभाव आहे. पोरं काही कमी हुशार आहेत का? अहो 5 वर्षाच्या पोराच्या हातात कोणत्याही कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल द्या, त्या मोबाईलमधली जेवढी पोराच्या बाप्पाला अक्कल नाही तेवढी पोराला अक्कल आहे. पोरं कमी कमी हुशार आहेत. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, पोरानो रेल्वेचं चित्र काढा. सगळ्या पोरांनी रेल्वेचं चित्र काढलं. एका पोरं नुसताच बोगदा काढला. गुरुजी म्हणले, रेल्वे कुठं आहे? ते म्हणलं, बोगद्यात शिरली ना. सगळ्याला मार्क दिलेला मार्कच दिला ना. ते म्हणलं, गुरुजी मला मार्क. गुरुजी म्हणले, रेल्वे बोगद्यातनं बाहेर पडल्या देतो. पोरं काही कमी हुशार नाहीत, पोरं भरपूर हुशार आहेत. अभाव आहे तो संस्कारांचा अभाव आहे. देव देश धर्माकरता आपली पोरं उभी राहिली पाहिजेत. कसे पाहिजेत संस्कार? ज्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालं ना, जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेला इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या, त्यावेळेला भारतीयांचं मरण थांबलं. बागेतील सगळी जमीनवली चिंब झाली, पाण्याने नाही, भारतीयांच्या रक्ताने जमीनवली चिंब झाली. 9 वर्षाचे भगतसिंग बागेमध्ये प्रवेश करतात, रक्ताळलेली जमीन पाहतात, त्याच जमिनीवरची माती उचलतात, कपाळा लावतात आणि त्या क्षणाला प्रतिज्ञा करतात, मा याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 9 वर्षाचे भगतसिंग. हळूहळू भगतसिंग मोठे होऊ लागले. एक दिवस भगतसिंगांची आई भगतसिंगांच्या हातावर 50 रुपयाची नोट घेऊन सांगते, भगत याचा बाजार घेऊन ये. कशा करता पाहून येणार आहेत? कशा करता पाहून येणार आहेत? आईनं स्मित तसं करून सांगितलं, तुला पाहण्याकरता पाहून येणार आहेत. बाबांनी ठरवलं तुझं लग्न करून द्यायचं. तेच 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग घरातून बाहेर पडतात. डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं. आज या 50 रुपयाचा बाजार घेऊन आपण घरी गेलो, आईने छान स्वयंपाक केला, पाहुण्यांना स्वयंपाक आवडला, पाहुण्याने मला पसंत केलं, तर आयुष्यभर मला बाईची सेवा करावी लागेल. मला बाईची नाही सेवा करायची, मी शपथ घेतली मला आईची सेवा करायची, या भारत मातेची सेवा करायची. तीच 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग स्वातंत्र्याच्या क्रांती लढ्यामध्ये सहभागी होतात. एक दिवस भगतसिंग संसदेवर बॉम्ब टाकतात, भगतसिंगांना अटक होते, भगतसिंगांवरती राजद्रोहाचा खटला चालू देतो, भगतसिंगांना फाशी शिक्षा सुनावून देते. 20 दिवसानंतर फाशी होणार असते. सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना ठेवण्यात येतं. एक दिवस भगतसिंगांची आई, भगतसिंगांचे वडील, भगतसिंगांची बहीण भगतसिंगांना भेटण्याकरता लाहोरच्या जेलमध्ये जातात. आईला अंबून हाक मार, भगत आईचा आवाज कानावर पडल्याबरोबर भगतसिंग ताडकन उभे राहतात, धावत धावत आईजवळ येतात. आईच्या दोन्ही डोळ्याच्या कडावल्या झालेल्या असतात, कारण 20 दिवसानंतर तिच्या लेकराला फाशी होणार असते. वाटत असतं आईला आलिंगन द्यावं, पण मध्यभागी लोखंडाचे गज उभे असतात. आई रडू नको, आई आई रडलं तुला शोभत नाही, आई आई तू एक अशूरवीराची आई आहेस आई. त्यावेळेला भगतसिंगाची आई बोलते, भगत आज मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही, कारण तू अजून कोणाचा बाप झाला नाहीस. ज्या दिवशी तू कोणाचा बाप होशील, तुझा तरणा बाण पोरगा तुझ्या देखत मरेल, त्यावेळेला तुला कळेल आईचं मातृत्व काय, पित्याचं पितृत्व काय. आज मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही भगत. भगतसिंग बोलतात, आई बाबा मला फाशी दिल्यानंतर माझं प्रेत नेण्याकरता तुम्ही येऊ नका, काकांना पाठवून द्या. आई विचारते, का रे भगत? त्यावेळेला भगतसिंग बोलतात, अगं आई, अगं मी फासावर जात असताना तू समोर असशील, आणि मी फासावर चाललोय म्हटल्यानंतर आई तुझ्या डोळ्यात अश्रू येतील, आई तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर आई माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत गं आई. आई आई मला रडत रडत नाही फासावर जायचं, आई आई मला हसत हसत फासावर जायचंय. का? तर या हरामखोरी इंग्रजांना मला सांगायचंय की या देशातील तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, या देशातील तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, तर या देशातील तरुणांना आपला देश महत्वाचा आहे, आपला देश महत्वाचा आहे, आपला देश महत्वाचा आहे. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी होते ना, त्या दिवशी भगतसिंगांचं वय जर 80 वर्षाचं असतं, तर आजच्या कीर्तनामध्ये भगतसिंगांचं नाव निघालं नसतं. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी होते ना, त्या दिवशी भगतसिंगांचं वय 22-23 वर्षाचं होतं. जीवन जीवन समर्पित केलं तुमच्या आमच्याकरता. या विचारांची त्याचा त्रिभुवनी झेंडा, ऐसा गुंडा ज्याचा अतिही लोकी झेंडा. या संस्कारांची आणि या विचारांची या महाराष्ट्राला गरज आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, झाडांना पानं फुटली. कृष्णाचा जन्म झाला, नदीचं पाणी कृष्णाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावू लागलं. दुर्योधनाचा जन्म झाला, रक्ताचा पाऊस पडला. आपल्या पुत्रांचा जन्म झाला, भर पावसाळ्यात पाऊस निघून गेला.
पुत्र आपल्या भाग्याचं लक्षण नाही. आता एवढा सगळा प्रपंचाचा गाडा ओढायचा म्हणजे तदनंतरचा संघाला तो धनसंघ. सगळ्याचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही. पण महाराज सांगतात द्रव्याची पाठी कळी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा. द्रव्याच्या पाठीमाग 15 अनर्थ लागलेले असतात. बरं, द्रव्य कमवताना दुःख, द्रव्य संभाळताना दुःख, निचोरील गेलो का आनंद आहे का, चाहीपेक्षा जास्त दुःख. संपत्तीनं जर जीवाला सुखाची प्राप्ती होत असती मायबाप तर रावण दुःखी ठरला असता का. केवढा मोठा रावणाचा प्रपंच होता महाराज वर्णन करतात. इंद्र बारी चंद्र छत्र धरी यम पाणी वाहे घरी वायू सर्वदा पूजे व सरी विदिते तकळी धरण कांडन अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे श्रीय सलागुनी विलंब होता अर्धक्षणी दासी धावनी धुमतसी मैरान देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे अरसान दावी जया पुढे तो चिरुकडे बुकाडी नवग्रहाची पिढा गाडी ती रावणे घातले बांधवडी पायी घालून या बेडी पायरी तळी अडकविले विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनि बापुढे गाडवाचे कळप गाडी चहूकडे ओढत असे. विधिनिषेध रावणाच्या घरी दळणकांडण करण्याचं काम करत होता. वायू देवता झाडून लटून करत होती. वरुण देवता साडा टाकण्याचं काम करत होता. यम पाणी वाहण्याचं काम करत होता. इंद्र छत्र धरून उभा होता. नवग्रहाच्या पायऱ्या करून रावण सिंहासनावर चढत होता. ज्या खंडोबाची आपण पूजा करतो तो खंडोबा दाढी करण्याचं काम करत होता. ज्या गणपतीची आपण आरती करतो तो गणपती गाढव ओढण्याचं काम करत होता. शुद्ध कांचनांची सप्त कोटी घरं होती. कोटी घरं काशानी तांब्याची होती. कास हे वारकऱ्याला अर्धा किलोचा टाळ बनवणं मुश्किल होतंय महाराज. तसली कोटी घरं रावणाची होती. एवढा हा मोठा रावणाचा प्रपंच होता मायबाप. 80,000 बायका एकट्या रावणाच्या होत्या. 1,25,000 मुलं, 2-2.5 लाख नातू. मला वाटतं रावण आत्ता पाहिजे होता. विधानसभेच्या 10-15 जागा घरच्या मतावच हानल्या असत्या. आणि पवारसाहेबाच्या, ठाकरे साहेबाच्या, मोदी साहेबाच्या मध्ये अजून एक गट बसला असता. रावण बाप गट त्यांनी रावणाला आघाडीत घेऊन महाराष्ट्र चालवला असता. विठ्ठल एवढा हा मोठ्या रावणाचा प्रपंच मायबाप. पण एवढ्या मोठ्या रावणाच्या प्रपंचाने रावणाच्या इच्छा पूर्ण ठेवल्या. मला असं वाटतंय रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाली असतं तर सोन्याला सुगंध सुटला असता. रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाली असतं तर समुद्राचं पाणी गोड झालं असतं. रावणाचं जर इच्छा पूर्ण झाली असतं तर स्वर्गाला शेडी लावून चढता आलं असतं. एवढा हा मोठा रावणाचा प्रपंच जर रावणाच्या इच्छा पूर्ण ठेवत असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या प्रपंचापासून तुमच्या इच्छा पूर्ण होतील याची कधीच इच्छा करू नका. मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. मोठ्याला खूप त्रास असतो महाराज. अजया अंगी मोठे पाना जया अंगी मोठे पाना देगा देवा लहानपण देगा देवा देगा देवा